स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यातील अनेक शाळांची घंटा अखेर वाजली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर दिसला ओसंडून वाहणारा आनंद. राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच. लवकर निर्णय घेतला नाही तर आपात सेवा बंद करण्याचा डॉक्टरांनी दिला इशारा. आणि आपकडून वीज जोडो मोहिमेला सुरुवात. महावितरणकडून मोठ्या प्रमाणात कापण्यात येणाऱ्या वीज विरोधात ही मोहीम. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या असून नागपूरच्या हनुमान नगर मध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थी आनंदाने आपापल्या शाळेत पोहोचले. या दरम्यान महापौर दयाशंकर तिवारी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या असून शाळा सुरू होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. नागपूरच्या हनुमाननगर येथील महापालिका शाळाही सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी शाळेत पोचल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सांगत होते की सर्व विद्यार्थी किती आनंदी आहेत. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर केल्यानंतर आणि त्यांचे तापमान तपासल्यानंतरच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांनाही आनंद झाला. गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. पण आता विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत चांगला अभ्यास करू शकतील. मागील 18 महिन्यापासून शाळा बंद आहे आणि शाळा बंद असून सुद्धा मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रयत्नरत आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देणं महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. महानगरपालिकेत शिकणारा जो मुलगा असतो तो मध्यवर्गीय आणि निम्न मध्यवर्गीय प्रभागाचा असतो आणि या सगळ्यांकडे मोबाईल असणं आवश्यकच नाही आहे. आणि घरही एखादा जर मोबाईल असला तरी घरचा प्रमुखाकडे असतो आणि तो कामावर गेला की मोबाईल निघून जाते. असा विपरीत वातावरणामध्ये महानगरपालिकेच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या घरी काही लोकांना विद्यार्थ्यांना बोलावून ऑफलाईनसुद्धा शिक्षण महानगरपालिकेच्या शिक्षकांना घरी जाऊनसुद्धा दिला. हे सर्व करत असताना माझा विद्यार्थी स्पर्धेमध्ये प्रायव्हेट शाळांचा सोबत मागे नाही राहिला पाहिजे ही भावना ठेवून आमचे शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा आज तिसरा दिवस असून शासनातर्फे कुठल्याही सकारात्मक हालचाली दिसून येत नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आणखी रोष वाढत असल्याचं दिसून येत आहे. सेंट्रल मार्डने रविवारीही कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे आता वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मार्ड GMC नागपूरचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर आदर्श केनकम यांनी दिली. निवासी डॉक्टरांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी मेयो व मेडिकलच्या डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढला. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की फक्त ICU सेवा सुरू राहील तर आपात सेवा बंद करण्याविषयी मेयो व मेडिकलच्या अधिष्ठाता यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. या 1 ऑक्टोबरपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर्स संपावर आहेत. यात मेयो व मेडिकलच्या 520 डॉक्टरांचाही समावेश आहे. कोविड काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी प्रामाणिकपणे रुग्णसेवा केली त्यामुळे शासनाने त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षरित्या या आश्वासनाचे पालन केले नाही त्याविरोधात मार्डने हा संप पुकारला आहे. आम आदमी पार्टीने सोमवारी नागपुरात वीज जोडो मोहिमेला सुरुवात केली. शहरात महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर वीज कापली जात असून या विरोधात ही मोहीम चालवली जात आहे. लोकांचे 1 किंवा 2 महिन्याचे वीज बिल थकीत असताना महावितरणकडून वीज कापली जात असून यावर आघाडी सरकारचे सर्व नेते गप्प बसले आहेत. तसेच विरोधी पक्षात बसलेला कोणताही भाजपा नेता यावर बोलण्यास तयार नाही. सोमवारी आम आदमी पार्टीतर्फे कुंभारपुरा बजेरिया परिसर जे स्वतः महापौर दयाशंकर तिवारी यांचे कार्यक्षेत्र आहे तिथल्या लोकांची वीजही मोठ्या प्रमाणात जोडली. जिथे प्रथम महापौरांनी स्वतः वीज बिलाची होळी पेटवली होती मात्र नंतर त्यांनीही माघार घेतली. आम आदमी पार्टी तशीच आपली मोहीम सुरू ठेवेल अशी माहिती आम आदमी पार्टी मध्य नागपूरचे नेते प्रभात अग्रवाल यांनी दिली. मेरा नाम देवेंद्र खिची है. मैं संतरा मार्ग का रहवासी हूँ.
मेरे इधर की बिजली काट दी गई थी, तो आम आदमी की पार्टी के नेताओं ने इसे जोड़ दिया गया है। और मेरे जून में ही मैंने 20,000 रुपये पेमेंट करवाया था, पर 3 महीने और हो गया है तो और 5,000 बिल आ रहा है, तो हम 25,000 रुपये कैसे भरेंगे? मेरा अमाउंट अभी के तारीख में 25,000 रुपये है, 25,090 रुपये, तो इतना मैं एकदम कैसे भर सकता हूँ? आप ऐसे कर सकते हैं कि किस्त में भी हमको 2,000 रुपये महीना कर दीजिए तो हम वो कर सकते हैं। और जो हाँ, और वो बैच भी नहीं काट रहे हैं, मैंने 20 भरा तो बैच मेरा वैसे के वैसे एज इट इज़ वैसे ही था, जो कटा नहीं तो 20 पे भी वो बैच काटे ही है उन्होंने, और अभी जो 25 है उसमें भी बैच लग के आ रहा है, तो इतना एक आदमी इंसान कैसा भरेगा? अतिवृष्टि भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला। यंदाच्या निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला असून मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला भरघोस मदत मिळवून द्यावी असे मत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मांडले। याशिवाय चाळू माफिया रॅकेट, मुंबई ड्रग्स प्रकरण, रामदास कदम ऑडिओ क्लिप या विविध विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी प्रसार माध्यमांना दिली। माझं मत एवढंच आहे की मुख्यमंत्र्यांनी यावं की नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। मी कालही बोललो की मुख्यमंत्री किंवा मंत्री आले तर प्रशासनावर एक त्याचा दबाव तयार होतो, पण मी अशी अपेक्षा करतो की ते समजा येत नसतील तरीही आत्ता मराठवाडा खूप अडचणीत आहे, ती अडचण समजून घेऊन त्यांनी मराठवाड्याला भरघोस मदत केली पाहिजे, आणि ती कागदावरची मदत नाही, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत केली पाहिजे, प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, आणि त्यासोबत विजेचे कनेक्शन कापणं चाललंय ते बंद झालं पाहिजे, कर्ज स्थगित केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी तात्काळ या ठिकाणी घोषित कराव्या अशी आमची मागणी आहे। अनेक जिल्ह्यातली माहिती जमा केलेली आहे आणि याच्यामध्ये राजकीय लोक, पोलीस, महसुली यंत्रणा आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक, अशा लोकांचं नेक्सस या वाळू माफियाच्या संदर्भात दिसतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे सुरू झालेलं आहे। म्हणजे ज्यावेळी माननीय उच्च न्यायालय सांगतं की वाळूचा उपसा बंद करा तर यांना त्याचा आनंद होतो, त्याचं दुःख होत नाही। याचं कारण मग कुठले टेंडर न काढता त्या ठिकाणी अवैध उपसा करण्याकरता एक नवीन कुरण चरायला यांना मिळतं, अशा प्रकारची अवस्था आज दिसते। आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हा उपसा चाललाय आणि इतका अवैध अशा प्रकारचा धंदा चाललाय आणि याला पूर्ण सरकारी प्रोटेक्शन आहे। हिंगणा तालुक्यातील उमरी वाघ हे गाव घाणीच्या विळख्यात सापडले असून गावाचे सरपंच व पदाधिकारी यांना गावातील लोकांच्या समस्येशी काहीच घेणं देणं नसल्याचं दिसून येत आहे। सर्वत्र घाणच घाण पसरल्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। उमरी वाघ या गावातून फेरफटका मारला असता गावातील घाणीचं साम्राज्य बघण्यासारखं आहे। गावात येणारे जाणारे सर्व मार्ग घाणीने व्यापलेले असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत दूषित पाणी साचले आहे। याच पाण्याचा गावातील नागरिकांना पिण्याचं पाणी म्हणून पुरवठा केला जातो, त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे। गावातील सांडपाणीसुद्धा गावात नाल्या नसल्यामुळे गावातल्या डबक्यांमध्येच साचते, त्यामुळे डेंग्यूच्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। सध्या सर्वत्र डेंग्यूची साथ असल्याने स्वच्छता राखणे गरजेचे झाले असून स्थानिक प्रशासन या समस्येकडे अजिबात लक्ष देत नसल्यामुळे गावातील नागरिकांची चिंता वाढली आहे। मग तुम्ही काय ग्रामपंचायतमध्ये म्हणत नाही त्यांना? हे पोराली विचारा, पोराली विचारा ना, म्हणलं का हे पोरग हजर आहे, मी म्हणलं का मीटिंगला जातो ना, जी मी मीटिंग मध्ये गेरस नाही घेऊन राहिले ते लोक, तर तिकडे आपल्याच इकडे हे करते, आपल्या तिकडे ह्या नाल्यावर जाते, तो बदल नाली आहे आम्हाला बरोबर आहे का? नाही करत मग ते नाही कोणी साफ करायचं नाले साफ काय किडे निघतात म्हणते किडे किडे हो किडे शपटाचे किडे येते ना जी, विचारा ना कधी यायले आम्हाला त्रास आहे ह्या नालीचा। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेचा विरोध म्हणून काँग्रेस पक्षाद्वारे सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते। दरम्यान शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसेचा निषेध म्हणून सोमवारी नागपूरच्या सक्करदरा चौकात काँग्रेस नेता गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात दक्षिण नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटी 4-5-6, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, NSUI सेवा दलाचे सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथील भाजपच्या एका केंद्रीय गृहमंत्रीच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवत त्यांना मारहाण केली असता काही शेतकरी मित्रांचा तिथे मृत्यू पण झाला। तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी घटनास्थळी तिथली स्थिती बघायला गेले असता उत्तर प्रदेशमधील भाजपच्या सरकारने त्यांना तसे करण्यास अडवून त्यांना ताब्यात पण घेतले। म्हणून उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा, सोबतच ज्या शेतकऱ्यांचा जीव गेला आहे त्यांच्या परिवाराला सांत्वन म्हणून धनराशी देऊन मदत करण्यात यावी अशा मागण्या करत जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर गावामध्ये एक केंद्रीय गृहमंत्री त्यांच्या मुलाच्या गाडीने चिरडून 10 लोक मृत्युमुखी पडले आणि त्याच्या निषेध करण्याकरता लोक गेले असता पोलिसांनी फायरिंग केलं, त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक जखमी झाले। आणि ह्या घटनेचं चालतं हे समजून आमच्या नेत्या श्रीमती प्रियंका गांधी वांड्रा ह्यासुद्धा त्या घटनेचा निषेध करण्याकरता किंवा त्या लोकांना सांत्वन करण्याकरता जात असताना उत्तर प्रदेशच्या प्रशासनाने पोलिसांनी त्यांना अटकवलं, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना असभ्यपणाची वागणूक दिली, त्यांना अटक केली। आणि खऱ्या अर्थानं UPमध्ये जो चालू आहे जवळपास 1-2 वर्षापासून पाहतो आपण, इथं BJPची सरकार आहे, गुंडगिरीची सरकार आहे, लोकांना न्याय देऊ शकत नाही। 12 वर्षांअगोदरसुद्धा काही घटना घडल्या, त्यावेळेससुद्धा या पद्धतीने झाला। आणि लोकशाही संपवण्याचा कटकारस्थान त्यामध्ये सुरू आहे। विरोधी पक्षाची भूमिका ही महत्त्वाची भूमिका असते आणि कोणत्या प्रकारची घटना घडत असताना या प्रकारचे आंदोलनं होत राहतात किंवा विरोधी पक्षाचे लोक जात असतात पण त्यांना रोखणे, त्यांना त्यांच्याशी कधी बोलू देणार नाही आणि या घटनेचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे बाहेर घेतली नाही पाहिजे। म्हणून मीडियासमोरसुद्धा त्यांना रोखण्याचं काम जे लोक करत आहेत अशा लोकांचा आम्ही निषेध करतो। नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे एका अनियंत्रित वेगाने येणाऱ्या कारने 5 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे। कोंढाळीजवळील 7 नवरी येथे रविवारी दुपारी 2:15 हा अपघात झाला, ज्यातील जखमी महिलेची प्रकृती गंभीर आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल तहसीलच्या कोंढाळी येथून मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक MH27BE4614 अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जात होती। चालक डॉक्टर आशुतोष त्रिपाठी यांनी सतनवारी बस स्टॉप जवळ मोठा खड्डा टाळण्याचा प्रयत्न करताना स्टेअरिंगवरील नियंत्रण गमावले, ज्यामुळे सर्व्हिस रोडवर अनियंत्रित कार बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना चिरडून पलटली। शौर्य सुबोध डोंगरे, शिराली सुबोध डोंगरे, त्यांचे नाना बंडू उर्फ गौतम साळवणकर, चिनू विनोद सोनबरसे, ललिता बाबूलाल सोन बरसे हे या अपघाताचा शिकार झाल्याची माहिती मिळताच कोंढाळीचे ठाणेदार चंद्रकांत काळे, API अजित कदम, PSI देवेंद्र सोनावळे, ASI दिलीप घटनास्थळी पोहोचले। नागपूरला जाताना शौर्य, शिराली, गौतम आणि चिनू यांचा मृत्यू झाला तर ललिताला वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर, अतिरिक्त अधीक्षक राहुल माकणीकर, SDPO नागेश जाधव यांनी घटनेचा आढावा घेतला असून डॉक्टर आशुतोष त्रिपाठी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूरमध्ये 4 ऑक्टोबरपासून महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा सुरू करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी अनुमती दिली आहे। सोबतच शिक्षक व शाळेतील इतर कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे आदेशही दिले।
मात्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने स्पष्टपणे नमूद केले की शिक्षक व शाळेशी संबंधित इतर कर्मचाऱ्यांना लसीकरण अनिवार्य नाही व त्यासंबंधित कुठलेही आदेश देण्यात आलेले नाही. शासनाने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यावर शिक्षण विभागाची समीक्षा केली. या समीक्षेत 1,500 अधिक शिक्षकांनी लसीकरण केलेलं नसल्याचं उघड झालं. नागपूर जिल्ह्यात प्राथमिक शाळेचे 8,508 शिक्षक व गैर शैक्षणिक कर्मचारी आहेत. माध्यमिक विभागात 6,625 व उच्च माध्यमिक विभागात 5,982 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. आयुक्तांनी माहिती देताना सांगितले की नागपूर जिल्ह्यातील 1,500 जास्त शिक्षकांनी कोविडची लस अजूनही घेतलेली नाही आहे. त्यामुळे स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी मनपाशी संपर्क करून अशा शिक्षकांची माहिती काढून त्यांना लसीकरणास भाग पाडावे. तर दुसरीकडे हेमंत गांजरे या शिक्षकाने सूचनांच्या अधिकाराअंतर्गत लसीकरण अनिवार्य आहे की नाही या संदर्भात राज्य शालेय शिक्षण विभागाकडून माहिती मागवली आहे. तर शालेय विभागाने म्हटले आहे की अनिवार्य लसीकरण करण्यासंबंधित कुठलेही आदेश मिळालेले नाही. असे असताना आयुक्तांद्वारे लसीकरण अनिवार्य का करण्यात येत आहे? नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी 79 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी निवडणूक प्रचार थांबल्याने सर्व पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते सोमवारी गुप्त बैठकांद्वारे प्रचार करतील. सोमवारची रात्र उमेदवारांच्या हत्येची रात्र मानली जात असल्याने कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन आणि इतर सरकारी विभाग तैनात आहेत. 2,96,721 महिला मतदार आणि 3,19,292 पुरुष मतदारांसह एकूण 6,16,016 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी 115 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान होईल. यानंतर मतमोजणी बुधवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:00 होईल. पोटनिवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद भंडाऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून झाली आहे. दरम्यान रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली. त्याचबरोबर पावसाने दिलासा दिल्याने उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार केला. सभेपासून सभांचा फेराही सकाळपासून सुरू झाला आणि रात्री गुप्त बैठका आयोजित करून मतदारांशी संपर्क साधला गेला. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.